लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सर। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आदिवासी विकास विभागाच्या नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात लाचखोर लेखा अधिकाऱ्याला 10,000 लाच स्वीकारताना शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहात अटक केली। भास्कर जेजूरकर असं लाचखोर लेखा अधिकाऱ्याचं नाव असून आदिवासी आयुक्तालयाच्या आवारातच जेजूरकर हे लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकले आहे। आदिवासी विकास विभागाकडून विद्यार्थ्यांना निवासासाठी भाडेतत्वावर इमारती घेतल्या जातात। इमारत भाडे देयक मंजूर करण्याच्या मोबदल्यात लेखाधिकारी जेजूरकर यांनी तक्रारदाराकडे 10,000 मागणी केलेली होती। तक्रारदाराच्या तक्रारीची शहानिशा करून एसीबीच्या पथकानं आदिवासी आयुक्तालय आवारात सापळा रचला। यावेळी जेजूरकर यांना लाच स्वीकारत असताना एसीबीनं ताब्यात घेतलंय। दरम्यान एसीबीच्या अधीक्षका शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या पथकानं ही कारवाई यशस्वी केली। या प्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत मुंबई नाका पोलिसात गुन्हा नोंदवण्याचं काम हे सुरू होतं। लाचखोर जेजूरकर यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे। अजहर कादरी, नाशिक न्यूज, नाशिक।